itke nominees asun you've won the award in theater category. So how are you feeling? Kay sangu ichcheta tumhi ama sarvana? खूप खूप आनंद होतोय की हा पुरस्कार हा नुसता पुरस्कार नसून हा माझ्या महाराष्ट्राचा आहे, माझ्या मातीचा आहे. आणि ह्या मातीतलं जे एक वर्तमानपत्र आहे लोकमत, जे खरोखर लोकांसाठी आहे, लोकांचं मत जाणून घेणारं आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या तमाम प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम दाखवलं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि मग हे मला बक्षीस मिळालेलं आहे. तर ते एका प्रेक्षकामुळे नव्हे तर सगळ्यांमुळे मला हे मिळालं आणि त्याचा खूप जास्त अभिमान मला वाटतो. की मला असं वाटतं की माझी हीच खरी कमाई आहे, माझी हीच खरी मिळकत आहे की ह्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला आज हे पारितोषिक मिळालं आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. असंच प्रेम करत राहा, असंच प्रोत्साहन देत राहा. मॅम, आणि अजून एक विचारावंसं वाटेल, तुमचं अपकमिंग फिल्म आहे किंवा व्हॉट इज युअर अपकमिंग प्रोजेक्ट, व्हॉट यू डुईंग नाऊ? आत्ता माझी जी मराठीवरती चूक भूल द्यावी घ्यावी नावाची एक मालिका चालू आहे, ज्याच्यामुळे आपले एक दिग्गज कलाकार श्रीयुत दिलीप प्रभावेकर यांच्याबरोबर मी काम करते, नयना आपटे त्याच्यामध्ये आहेत. आणखीन त्या प्रोजेक्टबद्दल खूप आत्मीयता आहे कारण मधुगंधा कुलकर्णी जी माझी खूप जवळची मैत्रीण आहे तीही मालिका लिहिते, मनवा नाई जिने माझ्याबरोबर आभायामध्ये माझ्या मुलीची भूमिका केली होती तीच आज त्या प्रोजेक्टची निर्माती आहे. त्याच्यामुळे हे सगळे घटक एकत्र येऊन आम्ही ती मालिका करतो आणि त्यामुळे त्या मालिकेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, माझ्या मनात एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे खूपच आनंद होतो ती मालिका करीत असताना.